Good afternoon, students. In the last lecture, we have discussed about the different nomenclature systems of the enzymes, and also we have seen the classification of enzymes in the last lecture. Here, in that classification, we have said that the enzymes are classified according to the reaction which is catalyzed by them. म्हणजे कुठल्या प्रकारचे रिएक्शन कॅटलाइज करतात यावरून त्यांची नावं दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल ऑक्सिडो रिडक्टेज, देन द हायड्रोलेजेस, ट्रान्सफरेजेस, लायजेस, ओके, आयसोमरेजेस, लायगेज और लायजेस. ओके, सो दीज आर द नेम अकॉर्डिंग टू द विच काइंड ऑफ द रिएक्शन कॅटलाइज बाय दॅट एन्झाइम. मग ऑक्सिडो रिडक्टेज म्हणजे काय, आपण हे काल घेतलं होतं, थोडस आपण ते रिपीट करूयात. ऑक्सिडो रिडक्टेज म्हणजे काय होतं की जिथे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ही प्रोसेस त्या एन्झाइम थ्रू केली जाते, म्हणजे रिमूव्हल ऑफ द हायड्रोजन एज वेल एज टेक द हायड्रोजन, म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे ती तिथे होते, ते एन्झाइम्स मुळे केली जाते. सो ऑक्सिडो रिडक्टेज एन्झाइम. त्यानंतर ट्रान्सफरेजेस म्हणजे काय, ट्रान्सफरेज एन्झाइम म्हणजे असे एन्झाइम्स की जे एखादा जो ग्रुप आहे तो दोन सबस्ट्रेट मध्ये इंटरचेंज होतो. म्हणजे आपण म्हणू की एखादा दोन सबस्ट्रेट आहे आणि त्याच्यातल्या एका सबस्ट्रेटवरचा CO2 हा दुसऱ्या सबस्ट्रेटवर गेला, सो दॅट फंक्शन कॅरीड आउट बाय द ट्रान्सफरेज एन्झाइम. देन ऑल्सो द आयसोमरेज. आयसोमरेज म्हणजे काय असेल की जसं आपण म्हणू की फ्रुक्टोज आणि ग्लुकोज हे एकमेकां, आपण फ्रुक्टोज जो आहे आणि ग्लुकोज हे एकमेकांचे काय आयसोमर्स आहेत, ते एकमेकांमध्ये चेंज केले जाऊ शकतात, म्हणजे इंटरचेंज होते किंवा दे आर कन्वर्टेड इन टू इट्स आयसोमर. सो आयसोमरेज एन्झाइम. तर ही वेगवेगळी आपण क्लासिफिकेशन ऑफ एन्झाइम्समध्ये पाहिलेलं आहे. लायगेजमध्ये ते बॉन्ड क्रिएट करतं आणि लायजेसमध्ये तो बॉन्ड ब्रेक करतो. अकॉर्डिंग टू दॅट रिॲक्शन विच कॅटलाइज बाय द एन्झाइम, दॅट एन्झाइम्स आर क्लासिफाईड. वी आर सीन, देन आफ्टर दॅट वी आर ऑल्सो सीन द मेकॅनिझम ऑफ दी एन्झाइम ॲक्शन. एन्झाइम ॲक्शन ही कशी केली जाते, तर त्यातला लास्ट पॉईंट जो होता तो तुम्हाला दिसला नसेल नेट प्रॉब्लेममुळे, तर आपण तो पुन्हा एकदा घेणार आहोत. तर दोन एन्झाइमचे ॲक्शन होताना दोन मॉडेल मेनली स्टडी केले जातात. एक आहे लॉक अँड द की मॉडेल. लॉक अँड की मॉडेल आपण काल पाहिलेलं आहे की म्हणजे की, आणि आपण म्हणू की जी असते तो काय असेल, दॅट वन इज द सबस्ट्रेट. लॉक हे काय असेल, एन्झाइम म्हणजे. मग ते लॉक अँड द की, दॅट मीन्स हिअर दे आर स्पेसिफिक, म्हणजे एखादा की जी आहे ती एखाद्या लॉकला त्या ठिकाणी सेट होऊ शकते. सो द लॉक अँड द की मेकॅनिझम कॅरीड आउट बाय दॅट एन्झाइम हे आपण पाहिलं. आणि त्यानंतरचं नेक्स्ट जे मॉडेल होतं, दॅट वन इज द इंड्यूस्ड फिट मॉडेल. हे आपलं म्हणजे घेतलं तर नेट प्रॉब्लेममुळे तुम्हाला पुढे कळायला नसेल. तर नेक्स्ट आहे इंड्यूस्ड फिट मॉडेल. तर इंड्यूस फिट मॉडेलमध्ये काय होतं का, की एन्झाइम जो असतो ना, एन्झाइम गेट रिशेप. एन्झाइमला ऍक्टिव्ह साईट असते आणि ती जी ऍक्टिव्ह साईट असते इट गेट रिशेप, म्हणजे कॉन्फिगरेशन जे असतं एन्झाइमचं दॅट गेट चेंज. ओके, म्हणजे एन्झाइम स्वतःची जर काही शेप आहे तो चेंज करू शकतो. टिल वॉट, कुठपर्यंत, जोपर्यंत सबस्ट्रेट हा टाईमली एन्झाइम सोबत बाइंड होत नाही तोपर्यंत. Then we call it the induced fit model. त्याला आपण induced fit model असं म्हणतो. So here the enzyme can be reshaped itself. स्वतःला तो बदलू, थोडंसं बदलू शकतो. So we can say that this is an enzyme. हे एन्झाईम आहे आणि इकडे जो असेल तो सबस्ट्रेट आहे. आता हा सबस्ट्रेट इथे बाइंड होत असताना काय होणार आहे, द एन्झाइम चेंजेस इट्स शेप ऍट द ऍक्टिव्ह साईट. ऍक्टिव्ह साईट जी असते ना तिथं तो स्वतःचा शेप थोडासा बदलतो. ओके, सो इट चेंज इज शेप. ही जी काय ऍक्टिव्ह साईट आहे, दिस वेअर द सबस्ट्रेट पॉईंट. आणि मग हा शेप चेंज झाल्यामुळे ती सबस्ट्रेट जो आहे इट फिक्स द बाइंड. हा सबस्ट्रेट फिक्स द बाइंड होतो एन्झाइम सोबत अँड देन एन्झाइम अगेन गेट रिलीज फ्रॉम दिस सबस्ट्रेट. सबस्ट्रेट गेट चेंज, सबस्ट्रेट काय होतो, चेंज होतो अँड देन इट कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट. आणि जो एन्झाइम आहे तो एन्झाइम रिगेन इट्स शेप, तो स्वतःचा जो काही पहिला शेप होता तो रिगेन करतो. ओके, सो द दिस सबस्ट्रेट, म्हणजे आपण असं म्हणतो की इथे हा सबस्ट्रेट बाइंड झाला, हियर द सबस्ट्रेट गेट बाइंड टू दिस साइट, इथे हा सबस्ट्रेट बाइंड झाला.
आणि सबस्ट्रेट इज फाइनली कन्वर्टेड इन टू प्रोडक्ट. सबस्ट्रेट कशात कन्वर्ट झाला, प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाला. दीज आर द प्रोडक्ट्स अँड द एन्झाइम गेट रिलीज. एन्झाइम काय झाला, रिलीज झाला टू रिएक्ट विथ द नेक्स्ट सायकल. पुढच्या ज्या रिएक्शन सायकल आहे त्याच्याबरोबर रिॲक्ट होण्यासाठी हा एन्झाइम पुन्हा स्वतःचा जो काही शेप होता तो त्याने रिगेन केला अँड इट इन्व्हॉल्व इन द नेक्स्ट रिॲक्शन सायकल. सो दीज आर द टू मॉडेल्स अँड इन दिस वे द एन्झाइम्स कॅरीड आउट द मेकॅनिझम. एन्झाइम हे स्वतःचा मेकॅनिझम करू शकतात. आणि जो मोस्ट कॉमनली आहे त्यात म्हणजे इंड्यूस्ड फिट मॉडेल. हा इंड्यूस्ड फिट मॉडेल आहे की जिथे एन्झाइम स्वतःचं कॉन्फिगरेशन जे आहे किंवा कन्फर्मेशन जे आहे दॅट गेट चेंज, ते चेंज करतं कन्फर्मेशन. म्हणजे थोडक्यात काय, इट चेंज इट शेप. एन्झाइम हा शेप बदलू शकतो थोड्या प्रमाणात. कुठपर्यंत, जोपर्यंत हा जो सबस्ट्रेट आहे हा अगदी परफेक्टली फिट होत नाही तोपर्यंत. एन्झाइम हा लार्ज असतो आणि सबस्ट्रेट हा स्मॉल असतो. सो दिस वन इज द इंड्यूस्ड फिट मॉडेल. आता नेक्स्ट पॉइंट जो आपण डिस्कस करणार आहे दॅट वन इज द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द एन्झाइम ऍक्टिव्हिटी. कुठले फॅक्टर्स एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटीवर इफेक्ट करतात, म्हणजे आपण असं म्हणतो की विच फॅक्टर्स आर अफेक्ट ऑन द एन्झाइम ऍक्टिव्हिटी. अगदी कॉमन जे आहे सगळ्यात अगोदर टेम्परेचर आणि पीएच हे फॅक्टर्स तुम्हाला मिळतील. सो दी फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एन्झाइम ऍक्टिव्हिटी, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एन्झाइम ऍक्टिव्हिटी. कोणत्या फॅक्टरचा एन्झाइम ऍक्टिव्हिटीवर इफेक्ट होऊ शकतो, त्याच्यामध्ये अगदी मोस्ट कॉमन फॅक्टर आपण घेऊ शकतो. पहिला जो असतो दॅट वन इज द टेम्परेचर, ओके. त्यानंतर दुसरा जो असतो दॅट वन इज द पीएच. नेक्स्ट जो असतो दॅट वन इज द एन्झाइम कॉन्सन्ट्रेशन. एन्झाइम कॉन्सन्ट्रेशन, ओके. नेक्स्ट जो असणार आहे दॅट वन इज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. That one is the substrate concentration. And next source then that are the other substances. Other substances. Other substances मध्ये कोण येतात, कोएन्झाइम येतात, कोफॅक्टर येतात, इनहिबिटर येतात, ओके, किंवा ऍक्टिवेटर येतात. सो दॅट द अदर सबस्टन्सेस मध्ये आपण घेऊया तिथे ऍक्टिवेटर असतात आणि अजून कोण असतं, इनहिबिटर असतात. Also then with them coenzyme, cofactor, okay. तर आता टेम्परेचर आणि पीएच हे तुम्हाला अगदी माहिती आहे, आपण घेतलेलं होतं की टेम्परेचर जे आहे ना, इच एन्झाइम कॅरीड आउट इज फंक्शन ऍट द नॉर्मल टेम्परेचर. म्हणजे आपलं जे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे एन्झाइम्स आहेत आणि आपलं बॉडी टेम्परेचर मॅक्स आपण 37 हे नॉर्मल आपण सांगू शकतो. मग अशा जिथे आपलं टेम्परेचर होमिओस्टॅटिक कंडिशन असते आपल्यामध्ये, मग म्हणजेच काय, बॉडी टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट राहतं. मग ते वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स असतात, पण त्यांच्यामध्ये मोस्टली एन्झाइम जे असतात ते कॅरीड आउट, म्हणजे आपण असं म्हणू की एन्झाइम्स आर कॅरीड आउट देअर फंक्शन टू द नॉर्मल टेम्परेचर. नॉर्मल टेम्परेचर ऑफ बॉडी, बॉडीचं ते नॉर्मल टेम्परेचर तिकडे तिथे ते काम करू शकतात. दे ऑल्सो कॅरीड आउट देअर फंक्शन. मग आता आपण असं म्हणू की ऍटलिस्ट दॅट 20 degrees टू द 35 degrees सेंटीग्रेड, म्हणजे हे जे काही आहे ऍट दिस कंडिशन दे कॅरीड आउट द फंक्शन. एन्झाइम्स कॅरीड आउट द फंक्शन प्रॉपरली, ओके. अप टू द 40 degrees सेंटीग्रेड. 40 degrees सेंटीग्रेड पर्यंत जरी टेम्परेचर वाढलं ना तरी सुद्धा एन्झाइम्स अगदी त्यांचं फंक्शन व्यवस्थित करू शकतात. बट वेन द टेम्परेचर इज इन्क्रीज अबाउट दॅट, ओके, अबाउट दॅट, म्हणजे आपण असं म्हणू की इट रेंजेस फ्रॉम अबाउट टू द 40 अँड इफ इट बिकम दॅट टेम्परेचर इज बिकम 60 degrees टू द 70 degrees. 60 to 70 degrees टेम्परेचर जर झालं देन द एन्झाइम स्टार्ट टू डी नॅच्युरल. एन्झाइम काय होतात, डी नॅच्युरल. मग आता लक्षात घ्या, टेम्परेचर्स एन्झाइम्स आर टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर अफेक्ट ऑन द एन्झाइम ऍक्टिव्हिटी, ओके. सो द नॉर्मली तर ऑल द एन्झाइम्स कॅरीड आउट देअर फंक्शन ऍट दिस टेम्परेचर 20 to 35 degrees सेंटीग्रेड. अप टू 45 degrees सेंटीग्रेड. बट वेन द टेम्परेचर गेट इन्क्रीज द एन्झाइम ऍक्टिव्हिटी गेट डिक्रीज. जसं जसं टेम्परेचर हे इन्क्रीज होत जातं तसं तसं एन्झाइमची ऍक्टिव्हिटी काय होते, डिक्रीज होत जाते. आणि पुढे आपण असं म्हणू की ज्यावेळेस टेम्परेचर 60 to 70 degrees एवढं वाढत जातं
एवढं वाढत जातं दॅन द एन्झाइम्स आर डीनॅच्युरल. एन्झाइम हे ब्रेक व्हायला सुरुवात होतात डीनॅच्युरल. ओके, आणि ते डीनॅच्युरल झाले तर ते त्यांचं काम करू शकतील का? नाही करू शकणार. ओके, त्याचबरोबर जर आपण असं म्हणून टेम्परेचर हे कमी झालं, मिनिमाइज झालं अप टू द फ्रीझिंग पॉईंट. ओके, म्हणजे फ्रीझिंग पॉईंट कडे जरी टेम्परेचर गेलं तर द एन्झाइम्स आर ऑल्सो बिकम इनऍक्टिवेटेड. एन्झाइम्स आर बिकम इनऍक्टिवेटेड. एन्झाइम काय होतात? इनऍक्टिवेट होतात. सो हियर द वन पॉईंट इज इम्पॉर्टंट, द टेम्परेचर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द एन्झाइम ऍक्टिव्हिटी. दुसरा पॉईंट जो आहे तो आहे पीएच. So each enzyme requires the proper pH to carry out their function. मग आपण यालाच म्हणतो एन्झाइम ऑप्टिमम. मग एक स्पेसिफिक ऑप्टिमम टेम्परेचर ज्या वेळेस मिळतं तेव्हा ते फंक्शन करतील, तर त्याला आपण ऑप्टिमम असं ऑप्टिमम कंडिशन किंवा एन्झाइम ऑप्टिमम असं. तसंच पी एच बाबत सुद्धा आहे. पेप्सिनला जो पी एच लागतो दॅट वन इज द ऍसिड. पेप्सिन स्टमकमध्ये एन्झाइम सिक्रेट होतं. It requires the pH 2, means the, it requires the acidic condition, acidic condition. But when pH varies, then the pepsin can't carry out its function properly. Pepsin has a function properly for sugar now. Okay, so we can be also here says that the pH also play an important role in enzyme activity. Okay, so each enzyme requires the specific pH condition. And that one is called as the enzyme optimum. Okay, जसं पेप्सिन आपण म्हणतो की त्याला पी एच हा टूच लागणार. जर पी एच चेंज झाला तर दॅट एन्झाइम्स कॅन कॅरी आउट देअर फंक्शन प्रॉपरली. सो पी एच ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट. नेक्स्ट वन इज द एन्झाइम कॉन्सन्ट्रेशन. एन्झाइम कॉन्सन्ट्रेशन हे किती आहे त्या एखाद्या सेलमध्ये, त्याचा सुद्धा एक महत्वाचा रोल आहे. जर आपण म्हटलं की एन्झाइम कॉन्सन्ट्रेशन इफ देअर इज अ नो एन्झाइम, म्हणजे आपण म्हणू की जर एन्झाइम व्यवस्थित असतील किंवा अगदी डबल पर्सेंटमध्ये एन्झाइम असतील तर रिॲक्शन आर मोर. ओके, रिॲक्शन सुद्धा ही जास्त असेल. इफ देअर इज अ नो एन्झाइम, इफ देअर इज अ नो एन्झाइम, जर एन्झाइम जर नसेल दॅन द रिॲक्शन कांट कॅरी आउट, रिॲक्शन ही होणार नाही. ओके, किंवा आपण म्हणू की 1% किंवा जे काही असेल त्या प्रमाणात जर वाढलं तर एन्झाइम रिॲक्शन, म्हणजे पण असं काय इथे थोडक्यात काय म्हणतो आपण, द एन्झाइम कॉन्सन्ट्रेशन इट डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे जर एन्झाइम तिथे नसेल तर रिॲक्शन होणार नाही. जर तिथे एन्झाइम जर असेल तर रिॲक्शन होणार. एन्झाइमची अमाऊंट जर वाढली तर रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. So they are directly proportional. Enzyme quantity, enzyme concentration, we can be says that directly proportional to the concentration of substrate. It's directly proportional to the concentration of substrate. Manjej, jar enzyme concentration jar vaadli, tar tya substrate sa je kahi reaction, tya chavar honari je reaction ahe, ti sudha vaadnare. Manjej, apan asas thodkyat mhanu. Enzyme concentration is directly proportional to the substrate concentration. So the ite thodka devla zala ki enzyme chi concentration jar vadat geli, amount jar vadat geli, ta tithe enzyme activity sudha ka honare, vadnar ahe. So we can be says that if the enzyme jar apan enzyme chi quantity jar decrease zali tya cell madhe, then the, it also decreasing the here we can say that the rate of reaction is also decreased if the enzyme quantity get decreased. Enzyme ki quantity jar decrease zali tar jo rate of reaction ahe that also decreases. So these are directly proportional to each other. Enzyme concentration is directly proportional to the substrate concentration. So after that the next one is the concentration of substrate. Substrate concentration jo ahe that one is also important. जसं जसं आपण म्हणू की सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही वाढवली देन द व्हेलॉसिटी ऑफ द एन्झाइम इज ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, म्हणजे आपण म्हणू की ते जे एन्झाइम्स आहेत तिथे काम करणार आहे ते पण थोड्या प्रमाणात त्यांची व्हेलॉसिटी जी आहे रिॲक्शनची ती वाढणार आहे, पण अप टू लिमिट, अप टू लिमिट. पण तुम्ही जर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन हे खूप इन्क्रीज झालं, जर त्या सेलमध्ये सबस्ट्रेट हा जास्त मिळाला पण एन्झाइम्स तिथे जास्त असतील का? नाही.
So we can be says that if substrate concentration get increased, then the velocity means the enzyme activity is also increased. Enzyme activity is also increased, but up to certain limit. Eka certain limit parantach vadnar hai. Tyacha pudhe ti ji rate ahe reaction cha to vadnar nahi. Mhanje apan asa mhanar hai ki idhe tumhala sangitle aahe ki हाइपरबोला हा तुम्हाला सांगितलं इथे ए बी सी असे तीन ज्या फेजेस आहेत त्या दाखवलेल्या आहेत ए बी आणि सी. इथे बी मॅक्स दाखवलेला आहे या कंडिशनला. आता बी मॅक्स आपण काय म्हणू की इथे मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी आहे. हिअर इज द दिस इज द व्हेलॉसिटी. आपण ही व्हेलॉसिटी म्हणू आणि इकडे जे आहे दॅट वन इज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. इकडे असेल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. ओके आणि इथे दिले हाफ बी. ओके हाफ बी म्हटलेलं आहे आणि इथे म्हटलंय व्ही मॅक्स मॅक्झिमम. ओके आता हाफ बी जो रिप्रेझेंट म्हणजे काय सांगितलं इथे एक कॉन्स्टंट दिलेला आहे दॅट वन इज द के एम. इथे दाखवलेलं आहे के एम. व्हॉट इज द के एम? दॅट इज नथिंग बट द मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. मग के एम व्हॅल्यू सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनची काय रिप्रेझेंट करते? स्कॅम व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात काय? इट इज द अमाऊंट ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. ही सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनची अमाऊंट असते. मग ही कोणाला रिप्रेझेंट करते? तर एन्झाईमची जी व्हेलॉसिटी असते ती म्हणजे किती एन्झाईम काम करू शकतो. सो हियर वी कॅन से दॅट ऍट द के एम म्हणजे या सबस्ट्रेट सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन हे काय असतं? सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. ओके के एम. आता या के एमला हाफ अमाऊंट ऑफ द एन्झाईम half amount of the enzyme half amount of enzyme get used. Okay, half amount of the enzyme used at this constant value. Kya constant value? Okay, ani ha km jo asto that always remain constant. To pratyek enzyme cha constant asto. Mhanje ithe yacha meaning asa zala ki evdya substrate concentration la enzyme chi amount half use keli geli. Half amount je na enzyme chi ti use keli. मात्र डबल अमाऊंट जी असणार आहे ती आपण मॅक्झिमम म्हणू. मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ द दॅट एन्झाइम. ओके सो इफ म्हणजे असं म्हणूयात आपण थोडक्यात जर सबस्ट्रेटची कॉन्सन्ट्रेशन तुम्ही वाढवत गेला तर एन्झाइमची ऍक्टिव्हिटी ही सुद्धा इथपर्यंतच वाढणार बी मॅक्स पर्यंत. ओके पण त्यावरती जर तुम्ही सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जर वाढवत गेला then enzyme activity that can't increase. The enzyme activity increase hoil ka? Nahi honar. Manje tithe reaction ji ahe ti reaction ji ahe ti sudha vadnar nahi. Manje thodkyat kay tar apan ithe asa sangu ki substrate concentration je ahe te tumhi increase kelam pan enzyme chi amount vadli ka cell madhe? Nahi. Enzyme chi amount kay ahe tevdhich rahe. ओके म्हणजे याचं मीनिंग असं झालं की सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जरी तुम्ही इन्क्रीज करत गेला तरी तिथे एन्झाईमची अमाऊंट काही वाढणार नाही. ओके सो वी कॅन बी सेज दॅट इफ देअर इज अ इन्क्रीज इन अ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन देन द रेट ऑफ एन्झाईम व्हेलॉसिटी किंवा एन्झाईमची ऍक्टिव्हिटी आहे रेट ऑफ द एन्झाईम ऍक्टिव्हिटी गेट इन्क्रीज अप टू सर्टन लिमिट. एका सर्टन लिमिट पर्यंत म्हणजे मॅक्स इथपर्यंत इथपर्यंतच वाढू शकते पण जास्त तुम्ही सबस्ट्रेट जरी घातला तरी तिथे एन्झाईम काम करू शकत नाही. दॅट इज द अबाउट सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. तर हे झालं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन बाबत. आता त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे दॅट वन इज द अदर सबस्टन्सेस. अदर सबस्टन्सेस तर अदर सबस्टन्सेस मध्ये काय काय येतं बघा. ऍक्टिवेटर येतात आणि इनहिबिटर येतात. हे दोन इम्पॉर्टंट आहेत. ऍक्टिवेटर म्हणजे आपण कोणाला म्हणायचं दॅट आर नेसेसरी टू कॅरी आउट द एन्झाईम ऍक्टिव्हिटी. ऍक्टिवेटर जे असतात इन्क्रीजेस एन्झाईम ऍक्टिव्हिटी. ते एन्झाईमची ऍक्टिव्हिटी काय करतात? इन्क्रीज करतात. आणि इनहिबिटर काय करतात? दे डिक्रीज the enzyme activity. Enzyme chi activity ka karat te decrease karta. They call inhibitor and which increase the enzyme activity they call as the activator. Tanna tumhi kaam hu shakta activator asa hu shakta. So the activator mhanun kon kon asu shakta apan pahilela aahe
मग इनऑर्गॅनिक काही मॉलिक्युल्स आहेत, मग आपण म्हणू की को एन्झाइम येतात, ओके, को फॅक्टर येतात, मेटल्स येतात, दे आर इम्पॉर्टंट टू कम्प्लीट द रिएक्शन. म्हणजे आपण असं म्हटलं होतं बघा लास्ट टाइम की प्रोस्थेटिक ग्रुप असतो आणि प्रोटीन ग्रुप असतो. प्रोटीन ग्रुप जो असतो ना त्याला ॲपो एन्झाइम म्हटलं जातं आणि दुसरा जो नॉन प्रोटीन पार्ट जो असतो एन्झाइम मध्ये, आपण कॉन्ज्युगेटेड प्रोटीन हा टाईप पाहिला होता, सिम्पल आणि कॉन्ज्युगेटेड. कॉन्ज्युगेटेड मध्ये म्हणजे काय, तर प्रोटीन पार्ट आणि नॉन प्रोटीन पार्ट हे दोन एकत्र आले, ओके. मग प्रोटीन पार्ट जो असतो ना दॅट वन इज कॉल्ड ॲपो एन्झाइम, ओके, आणि नॉन प्रोटीन पार्ट जो असतो ना दॅट वन इज कॉल्ड एज द को एन्झाइम, प्रोस्थेटिक ग्रुप. मग ते प्रोस्थेटिक ग्रुप जे असतात त्याचे पुन्हा आपण सांगितले होते की एक टाईटली बाउंड असतो आणि एक लूजली बाउंड असतो. त्याच्यामध्ये एकाला को एन्झाइम म्हटलं जातं आणि एकाला काय म्हटलं जातं, को फॅक्टर म्हटलं जातं. को फॅक्टर हा लूजली बाउंड असतो, को एन्झाइम हे टाईटली बाउंड असतात. ते जर तुम्ही सेपरेट केले, तर एन्झाइम तिथे काम करू शकत नाही. सो द अदर सबस्टन्सेस आर इम्पॉर्टंट, other substances are important to in a enzyme activity. Enzyme activity important substances, काही metals असतील, काही vitamins असतील. Enzyme activity. Next आपण पाहतो की ऍक्टिव्हेटर कोणाला म्हणायचं, मग ऍक्टिव्हेटर कोण असतं, मग को एन्झाइम्स आहेत किंवा मेटल that are the activator, ki the enzyme cha activity sathi necessary aahe vitamins, they increase the enzyme activity, okay. Ma inhibitor konala manaycha, they decrease the enzyme activity. Enzyme cha activity kay karu shakta, they decrease karu shakta. Ya inhibitor che don types aahe, ma apan mhanje ek competitive inhibitor asto ani dusra non competitive inhibitor asto. Te kay kartat, ta enzyme che enzyme la reaction madhe yeu det, ओके, म्हणजे रिएक्शन कम्प्लीट होऊ देत नाही. म्हणजे तिथे काय होतं की सबस्ट्रेट सारखा दिसणारा एखादा सबस्टन्स तिथे असतो आणि तो त्या एन्झाइमला काय होतो, बाइंड होतो, ओके, तो दिसताना. सो इनहिबिटर्स म्हणजे काय, ते डिक्रीज द एन्झाइम ऍक्टिव्हिटी. एन्झाइम ऍक्टिव्हिटी काय करतात, ते डिक्रीज करतात. पण एन्झाइम ऍक्टिव्हिटी ही डिक्रीज कशी होऊ शकते बघा, एखादा सबस्ट्रेट सारखाच दिसणारा मॉलिक्युल असतो म्हणजे तिथे गोंधळ होतो की हा खरंच सबस्ट्रेट आहे किंवा नाही. मग तो सबस्ट्रेट सारखाच आहे ना, मग एन्झाइम्स आहेत ना, ते फॉर्म आहे ना कॉम्प्लेक्स, एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. पण तो ऍक्च्युअल सबस्ट्रेट असतो का, नाही. दॅट वन इज कॉल्ड कॉम्पिटेटिव्ह सबस्ट्रेट विच बाइंड टू द ऍक्टिव्ह साईट ऑफ द एन्झाइम. एन्झाइमच्या ऍक्टिव्ह साईटला बाइंड होतो, पण ऍक्च्युअल रिएक्शन कम्प्लीट होऊ देत नाही, ओके. सो कॉम्पिटेटिव्ह म्हणजे ते काय करतात, डिक्रीज द एन्झाइम ऍक्टिव्ह. नेक्स्ट आपण म्हटलं की नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर. नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर, ओके, इनहिबिटरचे दोन प्रकार सांगितले, एक कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर आणि दुसरा जो सांगितला तो नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर. कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर बाइंड्स टू द विच साइड, ऍक्टिव्ह साइड ऑफ द एन्झाइम, ओके, अँड नॉन कॉम्पिटेटिव्ह इट बाइंड्स टू द अदर साइड दॅन द ऍक्टिव्ह साइड. ऍक्टिव्ह साइड पेक्षा वेगळ्या ठिकाणी तो बाइंड होतो, दॅट वन इज द नॉन कॉम्पिटेटिव्ह. तो सुद्धा काय झाला, नॉन कॉम्पिटेटिव्ह झाला, विच ऑल्सो इनहिबिट द एन्झाइम ऍक्टिव्हिटी. तो सुद्धा एन्झाइम ऍक्टिव्हिटी होऊ देत नाही. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की सायनाइड, दॅट वन इज द पॉइझन, रेस्पिरेशन जे आहे ना ते ब्रेक करतं. सो दॅट वन इज द नॉन कॉम्पिटेटिव्ह, ते नॉन कॉम्पिटेटिव्ह आहे, ओके. इट बाइंड्स टू द अदर साइड दॅन द ऍक्टिव्ह साइड ऑफ द एन्झाइम. फक्त तिथे चेंज झाल्यामुळे आपण म्हणू की दुसऱ्या ठिकाणी तो बाइंड झाला तर एन्झाइम त्याचं काम करू शकत नाही. सो द अदर सबस्टन्सेस आर प्ले अन इम्पॉर्टंट रोल ड्युरिंग द एन्झाइम ऍक्टिव्हिटी विच आर, किंवा आपण म्हणूया फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एन्झाइम ऍक्टिव्हिटी विच फॅक्टर. फर्स्ट इज द टेम्परेचर. टेम्परेचर हा इम्पॉर्टंट आहे. टेम्परेचर जर आपण म्हटलं की इन्क्रीज झालं, देन द एन्झाइम ऍक्टिव्हिटी इज ऑल्सो इन्क्रीज, बट अप टू सर्टन लिमिट. When the temperature is increased above the 60 to 70 degree, then the enzyme activity get decreased. Enzyme activity ka hota hai? Decreased. pH cha babat sudha tasach hai. Each enzyme requires the specific pH. Pratyekala ek optimum pH lagto. So at the optimum pH it carried out the
मोस्ट किंवा जास्तीत जास्त रिएक्शन तिथे कम्प्लीट होईल, एन्झाइम मोस्टली ऍक्टिव्ह होईल. पण जर पीएच ची व्हॅल्यू चेंज झाली देन द एन्झाइम हॅज बिकम इनऍक्टिव्ह. एन्झाइम काय व्हायला सुरुवात होतात, इनऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होतात. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं एन्झाइम कॉन्सन्ट्रेशन. एन्झाइमची कॉन्सन्ट्रेशन जर वाढत गेली तर रेट ऑफ रिएक्शन इज ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे एन्झाइम कॉन्सन्ट्रेशन आणि सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ते आर डायरेक्टली प्रोपोर्शनल, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. सो किंवा अगदी आपण असं म्हणू की एन्झाइम जर तिथे अवेलेबल नसेल तर रिॲक्शन होणार नाही. एन्झाइमची अमाऊंट जर वाढत गेली तर रिॲक्शनचा रेट सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. एन्झाइमची ऍक्टिव्हिटी सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनच्या बाबत सुद्धा आहे, बट अप टू सर्टन लिमिट, एका लिमिट पर्यंत आहे. म्हणजे आपण काय म्हणू की सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ही इन्क्रीज होते. ओके, आणि बट हिअर दॅट रिॲक्शन कॅरीड आउट बाय द एन्झाइम अप टू सर्टन लिमिट, म्हणजे मॅक्स कंडिशन मध्येच तो काम करू शकतो. याच्या उपर जर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जर वाढत गेली ना देन द एन्झाइम कॅन कॅरीड आउट इट्स ऍक्टिव्हिटी. म्हणजे एन्झाइमच तिथे अवेलेबल नाही आहे, सबस्ट्रेट आहेत अवेलेबल, पण रिॲक्शन कम्प्लीट करण्यासाठी एन्झाइम्स आहेत का, नाही. सो दॅट आर ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट इज द अदर सबस्टन्सेस. अदर सबस्टन्सेस मध्ये आपण काय काय पाहिलं की पहिल्यांदा आपण पाहिलं की प्रोटीन जो काही कॉन्जुगेटेड असतो त्या ठिकाणी प्रोटीन आणि नॉन प्रोटीन हे दोन पार्ट असतात. प्रोस्थेटिक ग्रुप असतो आणि एक ॲपोएन्झाइम, म्हणजे एक ॲपोएन्झाइम प्रोटीन पार्ट आणि कोएन्झाइम हा नॉन प्रोटीन किंवा प्रोस्थेटिक ग्रुप असं आपण म्हटलं होतं. दोन टाईप पाहिले होते आपण अगदी सुरुवातीला एन्झाइम्स. आता हे जे काही नॉन आपण म्हणतो ना नॉन प्रोस्थेटिक नॉन प्रोटीन पार्ट, हा त्याच्यामध्ये कोण कोण येतात, मेटल येतात, व्हिटॅमिन्स येतात. ओके, दॅट आर द ऍक्टिव्हेटर. ते कोण असतात, ऍक्टिव्हेटर, एन्झाइम ऍक्टिव्हिटीला मदत करणारे असतात. आणि इनहिबिटर काय असतात, दे आर लुक्स लाईक अ सबस्ट्रेट, ते सबस्ट्रेट सारखे असतात. ओके, बट दे डिक्रीज द एन्झाइम ऍक्टिव्हिटी, ते ऍक्च्युअल सबस्ट्रेट नसतात. म्हणजे आपण म्हटलं की सुक्रेज जो असतो इट ऍक्ट्स ऑन अ सुक्रोज. ओके, पण सुक्रेजला फसवणारा सुक्रोज सारखा तिथे जर आला देन इट कॉल्ड ॲज द इनहिबिटर. तो खरोखर सुक्रोज नाही, मीन्स इट इज अन अ सिडो, हा ट्रू नाही, हा काय फॉल्स सबस्ट्रेट आला. सो दॅट आर द इनहिबिटर, त्याला आपण काय म्हणूया, इनहिबिटर असं. So these are the different factors affect on the enzyme activity. At the next point we will discuss the metabolic concept of metabolism. Okay, the concept of metabolism is what is our body, the different reactions are carried out in our body. My hands have a complete different metabolic reaction which are carried out into the cell of a living organisms which provides the energy to carry out the different processes. मग वेगवेगळ्या प्रोसेस करण्यासाठी हे एनर्जी प्रोव्हाइड करत असतं. अशा वेगवेगळ्या मेनी रिॲक्शन्स आर ऑकर इन अ लिव्हिंग सेल. लिव्हिंग सेलमध्ये ह्या मेनी रिॲक्शन होतात. सम ऑफ द ऑल दॅट मेटाबॉलिक रिॲक्शन केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज द मेटाबॉलिझम. त्याला काय म्हणायचं, मेटाबॉलिझम. सो मेटाबॉलिझम मीन्स वॉट, सम ऑफ द टोटल रिॲक्शन, सम ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन. सगळ्या केमिकल रिॲक्शन ज्या असतात ना इन द लिव्हिंग सेल, सम ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन ऑकर्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कशाने बनलेला असतो, सेल. सेलमध्ये ज्या काही सगळ्या रिॲक्शन्स होत असतात दॅट इज नोन ॲज द मेटाबॉलिझम, की ज्याला तुम्ही काय म्हणणार आहात, मेटाबॉलिझम असं म्हणणार. मग ते आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, इट अवर केमिकल रिॲक्शन. ओके, इट प्रोव्हाइड्स द एनर्जी, इट प्रोव्हाइड्स द एनर्जी. ते आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, एनर्जी प्रोव्हाइड करतं टू कॅरीड आउट द डिफरंट इम्पॉर्टंट प्रोसेसेस. आपण ऍक्टिव्हिटी करत असतो दिवसभर, आपलं काहीतरी कसतरी चालू असतो, आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रोसेस चालू असतो. ओके, मग त्या कम्प्लीट करण्यासाठी त्याला एनर्जी लागते. वी कॅन बी सेज दॅट इन अ फॉर्म ऑफ द एटीपी. मग ती जी मिळते दॅट ड्यू टू दिस केमिकल रिॲक्शन्स. ओके, मग ह्या केमिकल रिॲक्शन्समध्ये कोण येतं, मग दोन येतात, एक अनाबॉलिक रिॲक्शन्स आणि दुसरे असते कॅटाबॉलिक रिॲक्शन. दीज आर द टू रिॲक्शन विच आर इन्वॉल्व्ह इन अ मेटाबॉलिझम. ओके, anabolic reaction and the other one is the
catabolic reaction. Okay, anabolic and the catabolic reaction. Two kind of the reactions. या बॉडीमध्ये होत असतं. आता अनाबॉलिक रिएक्शन म्हणजे काय? देअर इज अ सिंथेसिस. तिथे काय होत असतं? सिंथेसिस होत असतं. म्हणजे एखादा नवीन जो असतो सबस्टन्स तो तयार होत असतो. किंवा कॅटाबॉलिक म्हणजे काय म्हणूयात आपण? कॅटाबॉलिझम मीन्स देअर इज अ ब्रेक डाऊन. तिथे काय होतं? एखादा जो काही कॉम्प्लेक्स सबस्टन्स असतो इट ब्रेक डाऊन इन टू दी सिम्पल वन. सो दॅट वन इज द कॅटाबॉलिक प्रोसेस. मग आता अनाबॉलिक रिएक्शन आणि कॅटाबॉलिक रिएक्शन ज्या असतात त्या आपण इथे पाहणार आहे. So, anabolic reactions. आणि ह्या ज्या काही रिएक्शन होत असतात ना दॅट आर नॉट इंडिपेंडंट फ्रॉम इच अदर बट दे आर डिपेंड ऑन इच अदर. म्हणजे आपण असं म्हणू की एखादी रिएक्शन झाली मग तिचा दुसऱ्याशी काही संबंध नाहीये का? असं काहीही नाही. दॅट रिएक्शन्स आर रिलेटेड टू इच अदर. म्हणजे आपण असं म्हणतो की प्लांट जेव्हा जे काही रेस्पोंड रेस्पिरेशन त्यांच्यामध्ये होत असतं त्याच्यामध्ये पायरुवेट आहे दॅट कन्व्हर्टेड इन टू ऑक्सॅल. ओके, मग ऑक्झालो ऍसिटेट मध्ये कन्व्हर्ट होतं आणि ऑक्झालो ऍसिटेट पुढे मॅलेट मध्ये कन्व्हर्ट होतं. ओके, दॅट प्रोसेस कॅरीड आउट. म्हणजे एखादी रिएक्शन ही दुसऱ्या रिएक्शनशी रिलेटेड असते. सो दी डिफरंट रिएक्शन विच आर कॅरीड आउट मे बी द अनाबॉलिक मे बी द कॅटाबॉलिक दॅट आर रिलेटेड टू इच अदर. सो द अनाबॉलिक रिएक्शन अँड द नेक्स्ट वन इज द कॅटाबॉलिक रिएक्शन. दीज आर मग अनाबॉलिक रिएक्शन म्हणजे काय म्हणूयात आपण? अनाबॉलिक रिएक्शन विच इज द बायोसिंथेटिक पाथवे. ओके, अनाबॉलिक रिएक्शन मीन्स देअर इज अ सिंथेसिस. सिंथेसिस अँड कॅटाबॉलिक मीन्स देअर इज अ ब्रेक डाऊन. देअर इज अ व्हॉट? ब्रेक डाऊन. ओके, हियर इज द सिंथेसिस ऑफ द बायोमॉलिक्युल्स. किंवा एखादी प्रोसेस असेल त्याच्यापासून एखादा नवीन कॉम्प्लेक्स सबस्टन्स तयार होऊ शकतो. सो देअर इज द फॉर्मेशन ऑफ द कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स सबस्टन्स जो असेल फॉर्मेशन ऑफ द कॉम्प्लेक्स सबस्टन्स. ओके, म्हणजे आपण असं म्हणूयात की जी काही अनाबॉलिक प्रोसेस असते इट इन्वॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स. ओके, तर आपण फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टन्स फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्युल फ्रॉम व्हॉट? फ्रॉम द सिंपल सिंपल वन. इकडे काय होईल? ब्रेकडाऊन होतं. सो द ब्रेकडाऊन ऑफ द सिंपल वन सॉरी ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टन्स कॉम्प्लेक्स इन टू सिंपल मॉलिक्युल. कॉम्प्लेक्स मॉलिक्युल सिंपल मॉलिक्युल मध्ये ब्रेकडाऊन होतं. आणि ज्या वेळेस कॅटाबॉलिक रिएक्शन ही होत असते दॅन इट रिलीज द एनर्जी. इथे एनर्जी काय होते? रिलीज. यर द एनर्जी गेट रिलीज. आणि इथे ज्या वेळेस अनाबॉलिक ही प्रोसेस होत असते म्हणजे त्याला काय तयार करायचं? कॉम्प्लेक्स तयार करायचं की नाही? सो हियर इट यूज द एनर्जी. इथे एनर्जी काय होते? यूज होते दॅट इन अ फॉर्म ऑफ एटीपी. एटीपी फॉर्म मध्ये ती असू शकते. म्हणजे इथे एटीपीच्या फॉर्म मध्ये रिलीज होते एनर्जी, इथे ती यूज केली जाते. ओके, सो दी सम रिएक्शन्स किंवा काही आपण एक्झाम्पल्स म्हणून इथे बघूया की आपण असं म्हणतो की जे काही अनाबॉलिक आहे किंवा जे फूड स्टोर होतं अॅनिमल्स बॉडीमध्ये असतं ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये असतं किंवा काही फंगस असतं त्यांच्यामध्ये ग्लायकोजन प्रेझेंट असतं. मग हा ग्लायकोजन काय आहे? दॅट वन इज द कॉम्प्लेक्स सबस्टन्स. ओके, ग्लायकोजन फॉर एक्झाम्पल ग्लायकोजन इज अ कॉम्प्लेक्स वन. हा कॉम्प्लेक्स मग हा कॉम्प्लेक्स तयार होत असताना तिथे कोण एकत्र येतात? तर ग्लुकोज मॉलिक्युल्स आर कम टुगेदर अँड देन इट फॉर्म्स द ग्लायकोजेन. तो तिथे तयार करतो ग्लायकोजेन. सो वी कॅन बी सेज दॅट द ग्लुकोज आर कम टुगेदर अँड द एनर्जी गेट यूज. म्हणजे ग्लुकोज जे असते मेनी आर कम टुगेदर अँड एनर्जी गेट यूज. आणि त्याचबरोबर इथे काय यूज होते? एनर्जी ही यूज होते अँड फायनली इट फॉर्म्स द ग्लायकोजेन. सो व्हॉट इज द ग्लायकोजेन? फूड स्टोरेज फॉर्म आहे ना, हा स्टोरेज फॉर्म आहे. दॅट वन इज द कॉम्प्लेक्स. इट फॉर्म्स बाय युजिंग द ग्लुकोज. ओके, सो द मेनी ग्लुकोज ग्लुकोज जे आहे ते एकत्र येतात आणि कोण तयार होतो? ग्लायकोजेन. अँड ड्युरिंग दॅट इट यूज अल्सो द एनर्जी. तो काय यूज करतो? एनर्जी. अँड फायनली इट फॉर्म्स द ग्लायकोजेन. इट इज अ स्टोरेज फॉर्म. ओके, हा कार्बोहायड्रेटचा स्टोरेज फॉर्म आहे, फूड स्टोरेज फॉर्म आहे.
तसंच अजून काही एक्झाम्पल दिलेले आहे, ट्रायग्लिसराइड दिलेला आहे. ट्रायग्लिसराइड, ट्रायग्लिसराइड हा कोणापासून तयार होतो? ट्राय मीन्स द थ्री, ग्लिसरॉल आपण लिपिड पाहिलं ना, त्याच्यामध्ये ग्लिसरॉल आणि फॅटी ऍसिड्स हे दोन एकत्र येतात आणि तिथे ट्रायग्लिसराइड हा तयार होतो. अँड देन इट यूज ऑल्सो दी एनर्जी, तिथे काय यूज होते? एनर्जी. ट्रायग्लिसराइड हा काय काम म्हणून करतो? इट ऑल्सो स्टोर द एनर्जी, तो सुद्धा एक स्टोरेज फॉर्म आहे. तो आपण पुढे पुन्हा डिस्कस ट्रायग्लिसराइड. ओके, त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे प्रोटीन्स. मेनी प्रोटीन्स आर फॉर्म इन अवर बॉडी, आपल्या बॉडीमध्ये मेनी प्रोटीन्स तयार होतात, म्हणजे आपल्यामध्ये डीएनए जे आहे त्याच्यावरची इन्फॉर्मेशन रीड होते, अमायनो ऍसिड बाइंड होतात आणि प्रोटीन तयार होतात. सो मेनी अमायनो ऍसिड्स आर कम टुगेदर बाय युजिंग द एनर्जी, इट फॉर्म्स व्हॉट? प्रोटीन. दॅट प्रोसेस इज आर द एनाबॉलिक, ह्या ज्या काही रिएक्शन्स आहेत ना, दीज आर द एनाबॉलिक रिएक्शन्स, मीन्स इट फॉर्म्स द कॉम्प्लेक्स सबस्टन्स बाय युजिंग द एनर्जी. सो next one is the catabolic reaction, means here is the breakdown the substances complex into the simple one, and breakdown kartana it release the energy. So energy kay karto? Release karto. Ata complex substance jar apan mhanla ki jasa carbohydrate ahe, starch ahe, kiwa glycogen ahe. Ata glycogen ha complex hai na, glycogen ha complex hai. It forms from what? Glucose. To jar break jala then it converted into what? Glucose. It converted into what? Glucose, and during that it release the what? Energy. So काय release करू शकतो? Energy जे आहे that will be released, and that energy used to carry out the different important activity. आपल्या वेगवेगळ्या activity होण्यासाठी ही energy use केली जाते, which is released in a form of ATP. कोणत्या form मध्ये release केली जाते? ATP च्या form मध्ये. So anabolic process means a synthesis, catabolic process means a breakdown. Breakdown मध्ये complex च simple मध्ये होतं आणि anabolic मध्ये नवीन एखादा तयार होतो complex. मग इतका एका ठिकाणी रिलीज होते एनर्जी, ती यूज केली जाते आणि एका ठिकाणी एनर्जी ही वापरून complex तयार केलं जातो. सो दीज आर द टू रिएक्शन्स विच आर हॅपन इन द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अँड दॅट इज कॅटाबॉलिक अँड द अनाबॉलिक रिएक्शन. And the sum of all these chemical reactions is known as the metabolism. कि ज्यालाच आपण काय म्हणतो? Metabolism. अजून एक concept दिलेली आहे, metabolic pool. आता metabolic pool हा काय असतो? तर ज्या वेळेस आपण असं म्हणू की स्टार्वेशन असेल, आपल्याला त्या ठिकाणी आपण काही खात नाही पण आपल्याला एनर्जी पाहिजे ना, मग ती एनर्जी सेलमध्ये रिझर्व झालेली असते, रिझर्व स्टोर इन टू द सेल, अँड देन इट इज युज बाय अवर बॉडी. किंवा ज्या वेळेस त्या सेलला लागेल तेव्हा ते घेतली जाते, वापरली जाते. दॅट इज नोन ॲज अ मेटाबॉलिक पूल. की त्याला काय म्हटलं जातं? मेटाबॉलिक पूल असं म्हटलं. सो द मेटाबॉलिक पूल, ओके, मेटाबॉलिक पूल्स मीन्स द रिझर्वायर ऑफ द बॉडी बायोमॉलिक्युल्स इन द सेल, ओके, इन विच द एन्झाईम कॅन ॲक्ट टू प्रोड्यूस द युजफुल प्रॉडक्ट. थोडक्यात काय की आपण गरज नसताना ज्या वेळेस आपण मॅक्झिमम कॅलरीज या घेतो तर आपल्या सध्या त्या बॉडीला गरज नाही, बरोबर ना, मग त्या काय होतात? आपल्या बॉडीमध्ये रिझर्व होतात. ओके, मग आपण फूड जर घेतलं कार्बोहायड्रेटमध्ये अँड दॅट स्टोर इन अ फॉर्म ऑफ द फॅट, ते कोणत्या फॉर्ममध्ये स्टोर होतं? फॅटच्या फॉर्ममध्ये स्टोर होतं. सो इट बिकम अ रिझर्वायर, तो काय झाला? रिझर्वायर झाला. आणि ज्या वेळेस आपल्याला गरज असेल, आपल्या बॉडीला गरज असेल, देन दॅट विच इज स्टोर, ते जे काही फूड असेल जे काही स्टोर झालेलं आहे इन अ फॉर्म ऑफ द फॅट, इट इज अगेन यूज बाय द सेल. ते पुन्हा यूज केलं जातं बाय एन्झाईम ऍक्टिव्हिटी. एन्झाईम तिथे ऍक्ट होतात त्याच्यावर आणि दॅट अगेन कन्व्हर्टेड इन टू कार्बोहायड्रेट फॉर्म, किंवा आपण म्हणू की एनर्जी फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो, अँड देन इट इज यूज बाय अवर बॉडी. दॅट इज नोन ॲज मेटाबॉलिक पूल, त्यालाच म्हटलं जातं मेटाबॉलिक पूल. तर अगदी सिम्पल वेन आहे की आपण म्हणतो की इट इज अ रिझर्वायर प्रेझेंट इन अ सेल विच स्टोर द बायोमॉलिक्युल्स, की जिथे बायोमॉलिक्युल्स काय होतात? स्टोर होतात वेगवेगळे बायोमॉलिक्युल्स, अँड वेन देअर इज अ नीड ऑफ दॅम, ज्या वेळेस त्याची गरज आपल्याला पडते, देन द एन्झाईम ऍक्ट ऑन देम अँड दे आर यूज, आणि ते काय केले जातात? यूज केले जातात. दिस इज अ मेटाबॉलिक पूल, की ज्यालाच काय म्हणूयात आपण? मेटाबॉलिक पूल असं म्हणूयात. आणि त्याचं सिम्पल एक्झाम्पल आता सांगितलं, दॅट वन इज द ट्रायग्लिसराइड फॉर्म. ट्रायग्लिसराइड फॉर्म, आता ट्रायग्लिसराइड हा केव्हा तयार होतो ते आपण पाहिलंय, की आपण ज्या वेळेस मॅक्झिमम कॅलरीज इट करतो
घेतो. तर आपल्याला गरज नसेल त्याची, तर ते ट्रायग्लिसराइडच्या फॉर्म मध्ये म्हणजे फॅटच्या फॉर्म मध्ये ते स्टोर केलं जातं अँड देन इट इज यूज. ओके, ज्यावेळेस ते गरज असेल, व्हेन देअर इज अ नेसेसिटी ऑफ, ज्यावेळेस त्याची गरज असेल देन इट इज यूज, दॅट इज अ मेटाबॉलिक पूल. त्यालाच आपण मेटाबॉलिक पूल असं म्हणू शकतो. मग आता हे जे मेटाबॉलिक पूल जे असतं, तर त्याच्यामध्ये सेल्स ह्या आतमध्ये काही सबस्टन्स जातात किंवा पुन्हा ते विड्रॉ केले जातात. म्हणजेच काय, आपला बघा पुन्हा इट इज अ रिझर्वॉयर. ओके, इट इज अ रिझर्वॉयर ऑफ सेल. हा कोण आहे, रिझर्वॉयर. आता रिझर्वॉयर फॉर्म तो काय आहे, स्टोरेज फॉर्म, दॅट इज अ मेटाबॉलिक पूल. सो वेन वी नीड्स द एनर्जी, वेन वी नीड एनर्जी, देन फ्रॉम दिस रिझर्वॉयर वी गेट द एनर्जी. आपल्याला ह्या रिझर्वॉयर पासून काय मिळते, एनर्जी मिळते. दॅट इज नथिंग बट द मेटाबॉलिक पूल. त्यालाच काय म्हटलं जातं, मेटाबॉलिक पूल असतो म्हटलं जातं. आणि त्याचं एक्झाम्पल जे आपण सांगितलेलं आहे की ट्रायग्लिसराइड हे त्याचं एक्झाम्पल आहे की जिथे फूड हे स्टोअर केलं जातं इन अ फॉर्म ऑफ द फॅट अँड देन इट अगेन यूज व्हेन देअर इज अ नेसेसिटी ऑफ दॅट. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, तर कॅटाबॉलिक केमिकल रिॲक्शन ज्या होतात त्या तिथे नुसतीच एनर्जी तयार होत नाही, किंवा आपण असंच नाही म्हणत फक्त एनर्जी तयार होते, तर वेगवेगळे सबस्टन्सेस पण तयार होत असतात ह्या रिॲक्शन होत असतात अनाबॉलिक कॅटाबॉलिक रिॲक्शनमध्ये. कॅटाबॉलिकमध्ये फक्त एनर्जी रिलीज होत नाही तर वेगवेगळे सबस्टन्स तयार होतात विच आर यूज इन बाय द सेल. मग वेगवेगळे सेल स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते यूज केले जातात. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स दॅट मेटाबॉलिझम किंवा कॅटाबॉलिक रिॲक्शनचं ते इम्पॉर्टन्स आहे. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे सेकंडरी मेटाबॉलाइट्स. ओके, आता सेकंडरी मेटाबॉलाइट्स म्हणजे काय असतं, सेकंडरी मेटाबॉलाइट्स मीन्स दीज आर द सबस्टन्सेस, दीज आर द नॅचरल सबस्टन्सेस विच आर नॅचरली प्रोड्यूस सेकंडरी मेटाबॉलाइट्स. आता सेकंडरी मेटाबॉलाइट्स काय असतात, तर बघा दीज आर द नॅचरली प्रोड्यूस सबस्टन्सेस इन अ प्लांट. प्लांटमध्ये हे नॅचरली तयार होतात, दे आर नॉट इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट. सेकंडरी मेटाबॉलाइट्स आर नॉट इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ प्लांट, ग्रोथ अँड development of plant. So that are not necessary. ते काही एवढे गरजेचं नाही आहेत की ते नसले तर प्लांटची ग्रोथ स्टॉप होणार आहे असं काहीही होत नाही. सो म्हणजे आपण असं म्हणू की दिस इज अन ॲडिशनल प्रॉडक्ट प्रोड्यूस बाय द प्लांट. हा प्लांटपासून एक ॲडिशनल प्रॉडक्ट आलेला आहे. मग आपण म्हटलं की प्लांटमध्ये नेसेसरी काय होतात, फोटोसिंथेसिसचं रेस्पिरेशन, त्याला CO2 लागतो, वॉटर वेपर लागतो, म्हणजे हे नेसेसरी आहे किंवा स्टोमॅटोचं स्ट्रक्चर दाखव. पण इथे आपण असं म्हणू की सेकंडरी मेटाबॉलाइट म्हणजे काय, इट इज अन अदर प्रॉडक्ट. ओके, म्हणजे एक्स्ट्रा प्रॉडक्ट, हा प्लांटचा एक एक्स्ट्रा प्रॉडक्ट आहे. ओके, तर आता जसं आपण म्हणू की फ्रूट फॉर्मेशन हे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये येतं, फ्रूट फॉर्मेशन. पण एखादा प्लांटला ज्यावेळेस एखादा वास असतो, ओके, सो इट इज नॉट नेसेसरी फॉर द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट. तर प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी नेसेसरी नाही. ओके, सो हियर दिस सेकंडरी मेटाबॉलाइट्स आर द एक्स्ट्रा प्रोडक्ट प्रोड्यूस बाय द प्लांट विच आर नॉट इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट. देन द विच आर देम, तर आपण हे म्हणूयात की यांच्यामध्ये असं स्पेशल काय असतं. मग काही जण फ्लेवर ऍड करू शकतात, काही जण इन्सेक्ट रिपेलंट म्हणून काम करू शकतात, किंवा काही आपण म्हणू की काही मेडिसिन्समध्ये वापरले जातात. ओके, सो दि सेकंडरी मेटाबोलाइट्स मीन्स वी कॅन बी सेज दॅट ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स प्रोड्यूस बाय द ऑर्गॅनिझम दॅट आर नॉट इसेन्शियल फॉर द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट. प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी ते इम्पॉर्टंट नाही. वी कॉल देम सेकंडरी मेटाबोलाइट्स. मग अगदी सिम्पल वेने तुम्हाला आपल्याला नावं त्याचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे की काहींमध्ये बेन्झिन रिंग असते, काहींमध्ये कार्बन असतो, काहींमध्ये सल्फर असतो, त्यावरनं त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे.
टाइप्स दिलेले आहेत सेकंडरी मेटाबोलाइट्सचे, तर ते आपल्याला बघायचं आहे. पण अगदी साधं तुम्हाला जर ओळखायचं असेल, सीड्स ह्या नॉर्मली प्लांटमध्ये येतात, फ्रूट हे नॉर्मल आहे, फ्लॉवर डेव्हलपमेंट आहे, हे सगळं नॉर्मल आहे, हे सगळ्या प्लांटमध्ये हे इसेन्शियली होतं. ओके, पण एखादा प्लांटला एक छान असा वास असतो, बरोबर ना? किंवा काही प्लांट्समधनं आपण असं म्हणू की सिक्रिशन होतं, सिक्रिशन येतं, विच इज अन एक्स्ट्रा प्रॉडक्ट बाय दॅट प्लांट, विच इज अ सेकंडरी मेटाबोलाइट्स. ते आपण सेकंडरी मेटाबोलाइट. आता फ्रुट्स जे असतात, सगळ्या फ्रुट्सला वास असतो का? नाही. पण आपण ऑरेंज जर घेतलं तर त्या ऑरेंज पीलमधनं ज्यावेळेस आपण ते सोलतो तर त्याला एक असा फ्लेवर असतो किंवा त्याला अजून एक सेंट असतो. मग दॅट ड्यू टू द सेकंडरी मेटाबोलाइट्स. तर कशामुळे असतो? तर सेकंडरी मेटाबोलाइट्समध्ये असतो. किंवा आपण म्हणतो की निकोटीन आहे, ओके, कॅफेन आहे, ओके, तर हे सीड्समध्ये एक एक्स्ट्रा प्रॉडक्ट आहे ना, सीड्समध्ये येणार आहे. तर निकोटीन म्हटलं तर लीफमध्ये येणार आहे, ओके, कॅफेन म्हटलं तर ते सीड्समध्ये आहे, विच इज नॉट नेसेसरी फॉर दॅट प्लांट. ते त्या प्लांटसाठी नेसेसरी नाही, बट इट इज प्रेझेंट इन दॅट प्लांट विच आर सेकंडरी प्रॉडक्ट. ते त्या प्लांटचे सेकंडरी प्रॉडक्ट आहे आणि मग ते आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये यूज करू शकतो. ते सेकंडरी प्रॉडक्ट आपण वेगवेगळ्या ह्यासाठी यूज करू शकतो, म्हणजे आपण फूडमध्ये वापरू शकतो, मेडिसिन्समध्ये वापरू शकतो. ओके, सो द सेकंडरी मेटाबोलाइट्स आर प्रेझेंट इन अ बॅक्टेरिया, फंगाय, प्लांट्स. ओके, मग ते बॅक्टेरियामधनं पण येतात, फंगायमधनं पण येतात, किंवा प्लांट्समधनं पण ते प्रोड्यूस होऊ शकतात. सो तर हे केमिकल बेसिस जे आहे स्ट्रक्चरल, त्या म्हणजे काहीमध्ये बेंझिन रिंग प्रेझेंट असेल तर त्याला एक नाव दिलेलं आहे, दॅट वन इज द हिअर द सेकंडरी मेटाबोलाइट्स कंटेनिंग द रिंग अँड द शुगर. ओके, म्हणजे क्लासिफिकेशन जर आपण पाहिलं तर केमिकल कंपोजिशनचा विचार केला जातो, केमिकल कंपोजिशन म्हणून त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, म्हणजे नायट्रोजन आहे, सल्फर आहे का, अजून कोण आहे. त्यानंतर स्ट्रक्चरलमध्ये त्याच्यामध्ये बेंझिन रिंग वगैरे आहे का, दॅट वन बी कन्सिडर. सो दीज आर द टाइप्स ऑफ द सेकंडरी मेटाबोलाइट्स ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन ऑफ देअर स्ट्रक्चर. स्ट्रक्चरवरनं, कंपोजिशनवरनं, किंवा ते सोल्युबल आहेत का, कशामध्ये सोल्युबल आहेत, त्यावरनं ह्याचे टाईप्स आपल्याला बघता येऊ शकतात. आणि अगदी सिम्पल वेनं आपल्याला जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे, ओके, क्लासिफाय अकॉर्डिंग टू द मेटाबोलाइट्स इन्क्लूड्स इन टू द थ्री टाईप्स. तीन टाईप्स आपल्याला स्टडी करायचे. क्लासिफिकेशनमध्ये वेगवेगळे काय करूयात, क्रायटेरिया वापरले जातात. केमिकल स्ट्रक्चर, त्यानंतर त्याचं कंपोजिशन, केमिकल कंपोजिशन, त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, यावरनं त्याचे टाईप केले जातात. तर अगदी तीन टाईप्स आपल्याला दिलेले आहेत, विच आर थ्री टाईप्स आहेत विच आर सिम्पल वन. फर्स्ट वन इज द टर्पेन्स, नेक्स्ट वन इज द फिनॉलिक्स, ओके, and the next one is the nitrogen containing asti kiwa ajun kai asti ki sulfur containing compounds asti kiwa agde manu ki sulfur pan asu shakto. So terpenes, phenolics and the nitrogen containing secondary metabolites. Mata terpenes je ahet, which are them, they are made from the mevalonic acid, मेनली कंपोज ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. त्यांच्यामध्ये मेन काय असतं, कार्बन अँड हायड्रोजन हा मेन असतो. ओके, सो दे आर मेड फ्रॉम द दे कंटेन अँड द मेव्हॅलोनिक ऍसिड, दे कन्सिस्ट ऑफ मेव्हॅलोनिक ऍसिड हा त्यांच्यामध्ये आहे आणि मेन कॉन्स्टिट्युएंट आहे कार्बन अँड हायड्रोजन. इकडे फिनॉलिक्स मध्ये जो येतो ना, दॅट वन इज द ऑक्सिजन अँड हायड्रोजन, म्हणजे आपण त्याला म्हणूया की हायड्रॉक्सिल ग्रुप हा प्रेझेंट असतो. इट कंटेन मेनली द हायड्रॉक्सिल ग्रुप ऍज वेल ऍज द बेन्झिन रिंग, म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप पण असतो आणि बेन्झिन रिंग असते. ओके, बेन्झिन रिंग, फिनॉलिक. ओके, सो हायड्रॉक्सिल phenol OH and benzene ring. So hydroxyl group is also, and the benzene ring is there in that secondary metabolites, then they are included into the type phenolics. If they mainly consist of the carbon and the hydrogen, and in there is a here the mevalonic acid itself, then they are known as the terpenes.
ओके मात्र टर्पेन्स मध्ये त्याचा एग्जांपल म्हणून घेऊयात आपण अगदी वी कॅन बी सेज दॅट द ऑरेंज पिल दे आर मोस्टली ॲरोमॅटिक कंपाऊंड दे आर मोस्टली ॲरोमॅटिक कंपाऊंड ते कसे असतात ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात फॉर एक्झाम्पल हियर द ऑरेंज पिल they are mostly aromatic compound they are known as the terpenes that type is a secondary metabolites next one is a phenolic phenolic kaso olkhaycha tar tyachyamadhe hydroxyl group asto ani tyanbarobar benzene ring je ahe that one is present and the example of them phenolics madhe to tannin okay tannin secretion hota kai plants madhe ani he mainly kuthe tayar hotat baka when there is a wound फिनॉलिक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो फिनॉलिक्स मध्ये स्ट्रेस कंडिशन मध्ये आपण घेऊयात की काय म्हणतात इट ऑल्सो किल्स द बॅक्टेरिया ऊन झाली ना मग तिथे जखम झाली मग काय होईल तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन होईल त्याला कंट्रोल करण्यासाठी हा फिनॉलिक्स अँड द लास्ट वन इज द नायट्रोजन कंटेनिंग विच कन्सिस्ट ऑफ द डायव्हर्स क्लास मे बी कंटेन द सल्फर हा वेगवेगळे येतात ना त्या ठिकाणी डायव्हर्स मे बी कंटेनिंग द सल्फर तिथे काय असू शकतो सल्फर पण असू शकतो सो द डिफरंट नेम्स आर द अल्कलाइड्स आहेत सल्फर कंटेनिंग ॲलिनिन आहे okay so these are the different types then what is the economical importance of secondary metabolites magashis mi sangitla medicine mhanun agdi apan mhanun ki millennia mhanje 1000 years pasna he vaparle jatat kai je ahe te food beverages madhe vaparle jatat flavors denasathi poppy seeds madhe morphine ahe mhanje apan mhanun ki khaskhas apan tala mhanto tyachya madhe morphine ahe that one is also pain reliever cough supplement cough je ahe tala suppressant karnara to ahe so tannins are used in the wines also in the chocolate also in the skin tightening madhe tannin he vaparla jau shakto so these are the uses of the secondary metabolites nicotine ani cocaine tumhala mahiti aahe which are used as a stimulant ki the stimulant mhanun vaparle jatat okay nicotine asel kiwa cocaine asel he stimulant asa vaparla jatat nicotine mhanje apan mhanu ki nicotine present in the plant leaf cocaine is present in the seeds okay that is used as a stimulants then the next one is the most of the secondary metabolites having the antibiotic property so used in the food preservation madhe sudha te vaparla jata so that are the economical importance he economical importance tumhala sangta yete tar idha ha apan secondary metabolites jo ahe to complete kelela ani yacha ja notes ahet tya tumhi complete kara आणि त्यानंतर तुमचा जो नेक्स्ट चॅप्टर असेल त्याला सुरुवात केली जाईल तर जे काही याच्या नोट्स असेल त्या कम्प्लीट करा ओके सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर